मिरजेत राज्य उत्पादन शुल्क कोम्यात आणि पोलीस मात्र जोम्यात अशी परिस्थिती दिसून येत आहे चोरून विदेशी दारूची विक्री करताना तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्याकडून तब्बल चौऱ्याहत्तर बाटल्या जप्त केलेल्या आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले देशी विदेशी दारू विक्री बंद आहे तळीरामांची गोची झाली यामुळे आणि आणीबाणीच्या काळात मात्र मद्याचा काळा बाजार करणाऱ्यांची चंगळ सुरू आहे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या बार परमिट रूममध्ये चोरून दारूची विक्री सुरू आहे नव्वद मिली ऐंशी रुपयेची विदेशी दारू आता पाचशे रुपये किमतीला काळा बाजारमध्ये विकली जाते यावर उत्पादन शुल्क विभाग कोमत आहे महाराष्ट्र पोलीस जोमात आहे संचारबंदी बंदोबस्त असणाऱ्या गांधी चौकी पोलिसांनी फिरवून विदेशी दारू विकणाऱ्या तरुणांना अटक केली कॉलेज बॉय म्हणून पाठीला बॅग लावून पोलिसांना चकवा देत होता तरुणाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये आय बी विदेशी कंपनीच्या चौऱ्याहत्तर दारूच्या बाटल्या मिळाल्यात मंगेश साबळे वैवर्षा सव्वीस राहणार समतानगर असं या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी याला अटक केली असून पाच हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय आज महाराष्ट्र पोलीस दारूवर कारवाई करताना दिसत आहेत पण राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाला ला कुलूप लावून कामगिरीवर गेले आहेत